कार्य कसला उपाय केलेला प्रयत्न काय असला पाहिजे चुकीचा असला पाहिजे. पुढे सांगतो तुम्हाला ऐका, जर साधनाचा उपयोग करून साध्याची प्राप्ती जर होत नसेल तर पहिलं कारण जर काय असेल ना तर आमचं साधन काय झालेलं आहे, साधन कसलं आहे आपलं चुकीचं आहे. अजून सांगू पुढे तुम्हाला, आणि 100 डॉक्टर गेले पाहिजे ते औषध घेतलं तरीही रोग बरा होत नाही म्हणजे काय झालेला आहे, काय झालेलं आहे औषध काय झालंय आमचं चुकलेलं आहे. चला पुढं, 10 वर्ष 10वी मध्ये बसला तरी पास झाला नाही, 10 वर्ष 10वीत बसला तरी पास झाला नाही. त्याला म्हणले अरे दादा 10वी 10 वर्ष काढली कसं काय पास झालं नाही, अहो महाराज म्हणला रात्रंदिवस अभ्यास चालू केला तरी पास होत नाही. त्याला म्हणलं थांब जरा तुझी पुस्तक दाखव, तो अभ्यास कुठला करतो, त्याला पुस्तक दाखवली ती होती महाराविष बारावीचा अभ्यास करून 10वीचा पेपर देता येईल का, म्हणजे काय चुकलाय अभ्यास चुकलाय. तसं एवढा परमार्थ चालवला आयुष्याच्या आयुष्य खर्ची टाकलं तरी परमार्थामध्ये काय साध्य होत नाही. मग महाराजांना काही प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही सांगत तसं सगळं केलं, परमार्थामध्ये देवाकडे जायचे जे तुम्ही 4 मार्ग सांगता ना त्या 4 मार्गांचा अवलंब केला तरी सुद्धा आमचा परमार्थ सफल होत नाही याच काय कारण असावं. महाराज म्हणते हे बघा तुम्ही परमार्थ देवाकडे जाण्याचे 4 मार्ग दिले ना, योग मार्ग कर्म मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग, त्यातल्या भक्ती मार्गाचा अवलंब केला का. म्हणजे हो ना महाराज भक्ती मार्ग सोपा म्हणून भक्ती मार्गाने देवाकडे जायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमचा काय महाराज परमार्थ सफल होईना. मग तुकोबाराय सांगतात हे बघा माझ्या मतानुसार तुम्ही करताय तुम्ही करताय माझं बोलणं लक्षात घ्या, सगळं करून जर तुम्हाला साध्याची प्राप्ती होत नाही याचा अर्थ काय, तर तुमचं साधन काय झालेलं आहे चुकलेलं आहे. तुमचं साध्य काय आहे भगवंत साध्य, साधन कोणतं वापरलं भक्तीचं साधन वापरलं. जर भक्ती साधन वापरून जर भगवंताची प्राप्ती होत नसेल तर अर्थ काय लावावा, तुमचं साधन चुकीचं आहे म्हणजे तुमची भक्ती काय आहे, भक्ती कशी आहे चुकीची भक्ती आहे. महाराज आमची भक्ती जर चुकीची असेल ना, आम्ही परमार्थात आहोत आम्ही नवीन आहोत आम्हाला तुमचे एवढं तर परमार्थात काही कळत नाही. महाराज जसं तुम्ही सांगितलं आमची भक्ती चुकीची आहे तसं आता तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा आमची भक्ती चुकीची म्हणजे का चुकीची झाली. आम्ही करतोय ती भक्ती कदाचित आम्हाला आवडत नसत त्यामुळे आमचा परमार्थ सफल होत नाही. मग महाराज आता एक आमच्यावर कृपा करा, एक उपकार करा, देवाला आवडणारी भक्ती कोणती हे आता तुम्हीच आम्हाला सांगा, तुम्हीच आमचे मार्गदर्शक आहात. तुकोबाराय सांगतात की दादानो जर तुम्हाला देवाला आवडणारी भक्ती करायची असेल ना तर तुकोबारांनी सांगितलं मी सांगतोय तीच, कोणती भक्ती मी सांगतोय तीच म्हणून पहिला शब्द वापरला. ह्याची शब्द आला का पर्याय शिल्लक राहत नाही, त्या ऑप्शन देता येत नाही म्हणून तुकोबाराय सांगतात मी सांगतोय तीच, कोणती संसारावरच प्रेम कमी करून केलेली भक्ती देवाला जास्त आवडते. कोणती भक्ती आवडते संसारावरच प्रेम कमी करून केलेली भक्ती देवाला आवडते. एका साधकाने तुकोबारांना प्रश्न करावा, म्हणले महाराज जर संसारावरच प्रेम आम्ही कमी केलं तर आम्हाला संसारामध्ये राहायची अडचण येईल, आम्हाला राहायची अडचण येईल, मग आम्हाला तुम्हीच सांगा आम्ही त्या संसारात कसं राहावं. महाराज म्हणजे त्याचा विचार तुम्ही करू नका, जसं त्यानं ठेवलंय तसं तुम्ही राहा, जसं त्यानं ठेवलंय तसं राहा. आणि पुढे सांगू भगवंतानं ठेवलंय तसं राहिला तरच चित्ताला काय होईल समाधान प्राप्त होईल. ठीक आहे महाराज आम्हाला तसं नाही राहता आलं तर काय होईल. महाराज म्हणजे तुम्हाला दुःख भोगावं लागेल, काय भोगावं लागत दुःख भोगावं लागत. आणि ऐका तुमच्या वाट्याने जे दुःख आहे ना त्या दुःखामध्ये भगवंताचा प्रत्यक्ष संबंध अजिबात नाही, तो ते दुःख जे भोगायचं आहे ना ते तुमच्या संचितानुसार ते तुम्हाला दुःख भोगावं लागणार आहे. मग महाराज आता शेवटचा पर्याय आम्ही काय करावा असं तुम्हाला वाटतं, तुकोबाराय म्हणतात एकच काम करा, तुमच्या संसाराचा जो भार आहे तुमच्या संसाराचं जे ओझ आहे ना ते ओझ माझ्या भगवंताच्या पायावर समर्पित करा म्हणजे तुम्हाला कसलीच काळजी राहणार नाही असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे मिठाला. सप्ताह ग्रंथ नैश्रिकाळ सोहळा
सर्वांना चरणी कीर्तन सेवा या कार्यक्रमाचे असणार नियोजन तुमच्या सर्वांच्या परिचयाच्या स्थानांचे गाणं संजय गाणं त्याचबरोबर सर्वांच्या परिचयाची आमचं प्रभातिक वैभव आमचे गुरुजी यांच्या अनुषंगाने या ठिकाणी याचा योग आला पण मला इतकी तारीख